नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारताची लोकशाही प्रणाली जगात सर्वश्रेष्ठ, लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांची ग्वाही। विरोधकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेली संघर्ष यात्रा म्हणजे नौटंकी, राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदास भाई कदम यांनी केला घणाघाती आरोप। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाचा 57वा वर्धापन दिन पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला साजरा। यानंतरच्या बातम्या थोड्याशा विश्रांतीनंतर। जीवन निघून जात नाही, बरसत असते। जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं। जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे। जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने। फिनोलेक्स पाइप्स। आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। भारताची लोकशाही प्रणाली जगात सर्वश्रेष्ठ असल्याचं प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी केलं आहे। जगामध्ये नेमकं आपल्या भारताची लोकशाही मॅडम कुठे, तुम्हाला काय वाटतं अध्यक्ष? जगामध्ये भारताची लोकशाही नेमकी कुठे आहे? सगळ्यात टॉपला आहे असं मी म्हणेन। आज एवढी मोठी लोकशाही कुठेही तुम्हाला मिळणार नाही। ज्या प्रकाराने प्रत्येकाला, कुठेही गरीब असो श्रीमंत असो लहान असो मोठा असो, प्रत्येकाचं वोट एकच, त्याचं कॅल्क्युलेशन एकच की तेवढंच त्याची किंमत प्रत्येकाच्या वोटची। आणि इलेक्शन्स वेळेवर होतात, गडबड जराशी होत नाही आपल्याकडे असं पाहिलं। आणि नॉट ओनली इलेक्शन्स होतात, इलेक्टेड जे काही सरकार कुठेही कसंही आलं, जसं प्रदेशांमध्ये सुद्धा पाहिलं तर वेगळ्या वेगळ्या पक्षाची सरकार आहेत। आणि प्रदेशातलं वेगळ्या पक्षाचं सरकार, केंद्रामध्ये वेगळ्या पक्षाचं सरकार, पण असं असून सुद्धा ती इलेक्शन्स व्यवस्थित होतात, त्या त्या ठिकाणी ती ती सरकार बनतात। आणि असं होऊन जे आपल्या इथली जी लोकशाही आहे ती या क्षणाला तरी एक तर पॉप्युलेशनच्या दृष्टीने आज 100 करोडच्या वरचा 125 करोडचा देश आहे। तर 125 करोडचा देश, त्याच्यामध्ये अशा प्रकाराने ही मजबूत लोकशाही, त्यामुळे संपूर्ण विश्वामध्ये भारताची लोकशाही ही सध्या उच्च स्तराची मानली जाते। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे के टी व्हीला दिलेल्या खास मुलाखत प्रसंगी त्या बोलत होत्या। लोकसभा अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांचं रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आगमन होताच पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, नगराध्यक्ष राहुल पंडित आदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। रवींद्र वायकर पालकमंत्री या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, के टी व्ही चे वृत्त संपादक अलिमिया काजी आदी अधिकारी उपस्थित होते। अधिक माहिती देताना श्रीमती सुमित्रा महाजन पुढे म्हणाल्या की लोकसभेचं कामकाज सतत तहकूब होणं हे योग्य नसलं तरी मागील काही अधिवेशनात काही कटू अनुभव वगळता चांगलं काम झालं असल्याचं त्या म्हणाल्या। लोकसभेचं कामकाज सतत तहकूब होणे हे कितपत योग्य मॅडम वाटते, कारण आपण छोडी ते गोंधळ घालतात म्हणून तुम्हाला तहकूब करावं लागते, पण हे कधीतरी थांबणार आहे की नाही? काय खासदार सतत गोंधळ घालतात असतात सगळे सभागृहामध्ये, तुम्हाला नाईलाज तो आपल्याला कामकाज तहकूब करावा लागतो। अनेक वेळा आम्ही आता पाहतो टीव्हीवर, पण हे कधीतरी थोडा कमी होईल का नाही प्रमाणे? सारखा गोंधळ नाही घालत, काही वेळेला त्यांना जर लक्षात आली ही गोष्ट, सुरुवातीला प्रयत्न केला आपण जर पाहिलं असाल तर, पण जेव्हा त्यांच्या लक्षात हे आणून दिलं की हा जो नियम झालेला आहे की क्वेश्चन अवरला कुठल्याही प्रकारची ना अडजमेंट मोशन होणार, क्वेश्चन अवर स्थगित होणार नाही कुठल्याही परिस्थितीत, आणि हा नियम या वेळेला आत्ता झालेला नियम नाही आहे, हा मागची सरकार असतानाच झालेला नियम आहे। त्यामुळे त्यांना जेव्हा हे पटवून दिलं, मला काय करायचं, तुम्ही तुमची सरकार असं जर म्हटलं तर
त्यावेळेला आणि नॉट ओनली सरकार कुणाची आहे, जी एक रूल्स कमिटी असते पार्लमेंटमध्ये, आणि या रूल्स कमिटीमध्ये जवळजवळ सगळ्या पक्षांचे लीडर्स यांचा समावेश असतो, त्यामुळे जो कोणी रूल बनतो तो प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वाने बसून बनवलेला रूल आहे. आणि म्हणून जेव्हा हे गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली, सुरुवातीला आपण पाहिलं असाल तर प्रयत्न केला त्यांनी गोंधळाचा, तेव्हा ही गोष्ट लक्षात आणून दिली, हा रूल मी नाही आहे बनवलेला, किंवा हा रूल आत्ताच्या पार्लमेंटनी पण बनवलेला नाही आहे, हा रूल हा कमिटीनी बनवलेला आहे ज्याच्यात सगळ्या पक्षांचे प्रमुख होते, आणि रूल हा बनवला आहे की काहीही झालं तरी क्वेश्चन अवर स्थगित केला जाणार नाही. मग तुम्हीच बनवलेला रूल आहे, तो पालन तर तुम्हाला सगळ्यांना करावंच लागेल. असं थोडंसं मग आता एवढंच होतं, ते म्हणतात की बरं आम्हाला थोडं बोलू द्या 2 मिनटं आणि मग क्वेश्चनवर आम्ही चालू देऊ. तर आपण एक गोष्ट मार्ग केली असाल, करायला पाहिजे, की आता प्रश्नकाल हा सुरळीत चालायला लागला, प्रश्नकालमध्ये नाही गडबड करत, आणि मग झालं तरी म्हणतात की थोडं आम्हाला बोलू दे आणि मग आम्ही चालू देऊ. मग प्रश्नकाल नंतर जे काही त्यांना उठवायचं असेल ते उठवून थोडासा गोंधळ, पण पुष्कळ चांगलं. महिला म्हणून काम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही, उलट भारतासारख्या मोठ्या लोकशाहीमध्ये काम करताना अभिमानच वाटतो असं सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. सत्तेत महिलांचा 50% सहभाग आहे, आपण पण एक महिला सभागाराचं कामकाज करताना आपला तो कसा अनुभव वाटतो, आपला महिला म्हणून एक अध्यक्ष म्हणून काम करताना कसं वाटतं आपल्याला? असं काही फरक नाही पडत, महिला असो का पुरुष असो, ज्याची त्याची कपॅसिटी सगळ्यांना परमेश्वरांनी एकच दिली काम करण्याच्या बाबतीत, असं मी मानते. पण हा एक गोष्ट जरूर आहे, महिलेला एक प्लस पॉइंट असतो आणि तो प्लस पॉइंट असतो तिचा मातृत्वाचा गुण. असं आता हे सगळेजण बोलतात म्हणून माझ्याही ते लक्षात आलं, नॉट ओनली मी. एकदा मला असंच झालं, जेव्हा माझ्या सोमनाथ चॅटर्जींशी आत्ता गोष्टी होत होत्या, ते कारण मी त्यांना मानते, सिनियर लीडर आहे, आणि म्हणून त्यांच्याशी जेव्हा बोलत होते त्यांना म्हटलं माझं काही चुकत तर नाही आहे ना, असं तसं सहज यांनी विचारलं, तर म्हणे नो नो यू आर डुईंग व्हेरी वेल, अँड यू नो बीइंग ए लेडी यू हॅव दॅट मदरली इन यू, तर तो म्हणे तुमचा इफेक्ट तिथे कुठेतरी दिसतो, असं त्यांनी मला ते जाणवून दिलं म्हणे, म्हणून ते आणखीन एक. त्यामुळे मला असं वाटतं स्त्री पुरुष हा काही भेद नाही, कपॅसिटी बुद्धिमत्ता ही दोघांची एकच असते, पण हा कदाचित एक थोडं आणखीन जास्त, जे महिलेजवळ घर उत्तम चालवायची जशी कुशलता असते की सगळ्यांना घेऊन चालवायचं, तर ती कुशलता कुठेतरी कामास येते. देशाच्या लोकसभेमध्ये विविध जाती धर्माचे आणि प्रांतांचे खासदार आपापली मतं मांडत असले तरी कामकाज करताना भाषेची कोणतीही अडचण निर्माण होत नसल्याचं श्रीमती सुमित्रा महाजन यांनी सांगून अनेक विषयांवर रत्नागिरी येथील लोकप्रिय KTV न्यूज चॅनलजवळ संवाद साधला. सभागृहात काम करताना भारतातले विविध भाषांचे लोक असतात, तर तेव्हा काय अडचण निर्माण होते का भाषांची? भाषा ज्या असतात, विविध भाषांचे लोक सभागृहामध्ये असतात प्रत्येक राज्यामध्ये, ट्रान्सलेशन असतं. तुम्ही कानाला ते हे लावलं की प्रत्येक भाषेचं तिथे ठराविक काही भाषांचं ट्रान्सलेशन तर ऑलरेडी होत असतं, ज्या दिलेल्या पटलावरती आहेत 16-17 भाषांचं ट्रान्सलेशन होतं. जर तुम्हाला एका आणखीन जे ट्रान्सलेशन उपलब्ध नाही त्याही भाषेत बोलायचं असेल तर थोडं पहिली सूचना द्यावी लागते की मी आज या भाषेत बोलणार आहे, मग तो ट्रान्सलेटर आम्ही उपलब्ध करतो आणि मग त्यांचं ट्रान्सलेशन होत राहतं. हिंदी आणि इंग्लिश तर कंटिन्यू होतच असतं, पण कोणी तमिळमध्ये जरी बोलला तरी त्याचं पण हिंदी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन होतं. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेली संघर्ष यात्रा म्हणजे नौटंकी असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री नामदार रामदास भाई कदम यांनी केलं आहे. भाई, सध्या विरोधक एकत्र येऊन सध्या राज्यात शेतकऱ्याविषयी संघर्ष यात्रा चालू आहे, नेमकी याच्यामध्ये शिवसेना कुठे? मी असं म्हणेन ही संघर्ष यात्रा म्हणजे नौटंकी असं म्हणेन, कारण शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही पहिली मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी केली. आम्ही सभागृह बंद पाडलं पहिले 10 दिवस आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत सलग 10 दिवस हे सभागृह कधी बंद पाडलं होतं. नंतर मुख्यमंत्री स्वतः आम्हाला घेऊन दिल्लीत गेले
दिल्लीमध्ये कृषी मंत्र्यांसोबत बैठक झाली, त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. त्यानंतर माननीय उद्धवजींच्या आणि मुख्यमंत्र्यांचं बोलणं झाल्यानंतर सभागृहामध्ये लेखी आश्वासन दिलं, मुख्यमंत्र्यांनी तोंडी आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या हंगामाच्या आधी आम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करणार अशा पद्धतीनं लेखी आणि तोंडी. बजेटचं आपण पुस्तक वाचलं तर त्यामध्ये कमान 22 वरती जो मुद्दा आहे तो आपण तपासून घ्या. म्हणून ज्या वेळेला एखादा मुख्यमंत्री सभागृहामध्ये लेखी आणि तोंडी आश्वासन देतो त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर त्याच्यामध्ये हक्कभंग होतो. रत्नागिरी येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक आदी नेते उपस्थित होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की राज्यात भाजप सेनेची युती असली तरी सर्व काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही, परंतु हल्ली आमचं बरं चाललं आहे असं रामदास भाई म्हणाले. अतिशय चांगलं आहे शिवसेनेचं युती चांगलं. आपण युती म्हणले ना युती म्हणले आता आम्ही सरकारमध्ये आम्ही किती आहोत मला नक्की सांगता येणार नाही, पण मुख्यमंत्र्यांचं काम चांगलं. काय वाटतं मध्यावधी निवडणुकी शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये? माझं अण्णा दोषी नसल्यामुळं मी जर तर सांगू शकणार नाही. अच्छा, भविष्य मी कसं सांगू? पण आता भाई महाराष्ट्राचे राजकारण चाललंय, बघू वातावरण सगळं झालेलं आहे, भाजप सेनेमध्ये मतभेद वाढत चाललेले जमते परत शिवसेना तयार आहे. अच्छा, पण मध्यावधीची आपली शक्यता नाकारता मी कसं बोलू शकतो? आपल्याला काय वाटतंय भाई, पण मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे त्या मला कसं, मोदींच्या मनात काय आहे, शहाच्या मनात काय आहे? पण भाजप आली दिल्लीमध्ये देखील वातावरण चांगलं आहे, उद्धव साहेब गेले होते एनडीएच्या बैठकीला. महाराष्ट्रामध्ये आली भाजप सेने जमत का नाही? काही नाही दिसत का, बरं वाटत नाही का? काही मंडळी तुमच्यासाठी त्यामध्ये खेळ टाकतात जमून आहे म्हणून. अच्छा, डायरेक्ट जाऊन मोदींच्या कानात काही सांगतात. कोकण विकासापासून वंचित राहिला आहे या विरोधकांच्या आरोपांचा रामदास कदम यांनी खरपूस समाचार घेत पाटबंधारे विभागासाठी किती निधी आणला आहे याचा पुरावाच पत्रकारांसमोर सादर केला. भाई आमचा रत्नागिरी जिल्हा नेमका कुठे चांगला आहे ना? यावेळेला आपण मुद्दा मी आपलं सांगेन, गेल्या 25 वर्षापासून सगळे पाटबंधारे जे आहेत कोकणातले ते असेच होते, पैसा मिळत नव्हता अजिबात. जे काँग्रेस राष्ट्राच्या काळामध्ये जेवढी पाटबंधारे कोकणामध्ये घेतली होती ती सगळी असं पडून होती निधीमुळं, निधी अभावामुळं. मी मधल्या महिन्याच्या आधी कॅबिनेटमध्येच विषय घेतला होता, खरं तर कॅबिनेटच्या गोष्टी बाहेर सांगायच्या नसतात, पण आता निर्णय झाल्यामुळे सांगतोय. मी सहजपणे मुख्यमंत्र्यांना विचारलं की बाबा विदर्भामध्ये किती टक्के आहे सिंचन, त्यानंतर सांगितलं 9% सिंचन आहे, कारण विदर्भामध्ये विकास झाला नाही म्हणून वेगळा विदर्भ काय आपण मंडळी निघाला, 9% सिंचन आहे. मग मराठवाड्यामध्ये किती टक्के सिंचन आहे, तर 9% आहे. खान्देशमध्ये किती टक्के आहे सिंचन, 9% आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंचन किती टक्के आहे, तर 14% आहे. मग म्हटलं माझ्या कोकणामध्ये किती टक्के सिंचन आहे, तर 1%. ते मग त्यांना सांगता आलं नाही, मग सचिवांना उठून सांगितलं. जे अशी परिस्थिती कोकणाची जे मागच्या 25 वर्षापासून शिवसेनेच्या काळामध्ये जी पाटबंधाऱ्याची कामं आपण घेतली होती 35 ती तशीच पडून आहेत, कोकणाला पैसा नाही म्हणून विकासाला. मला मुख्यमंत्र्यांचे आभारांनी अभिनंदन केलं पाहिजे. मी ही वस्तू सांगितल्यानंतर ताबडतोब कोकणातल्या सिंचनासाठी 350 कोटी रुपये दिले, 350 कोटी. मी मुद्दा मी बघायला आहे, आता 65 कोटी दिले, 34 कोटी उद्याच्या जुलैच्या पावसाळी अधिवेशनमध्ये पुरवणी मागण्यामध्ये देतो असं स्पष्ट लिहिलं आहे. म्हणून 99 कोटी रुपये तातडीनं देण्याची कोकणाला एका मतदारसंघात दापोली, खेड आणि मंडणगड ही पहिली वेळ आहे, म्हणजे मी असं म्हणेन स्वातंत्र्यानंतर पहिली वेळ असेल. आता हे जे 13 पाटबंधारे आहेत हे सगळे पूर्ण होतील उद्याच्या 2 वर्षामध्ये. नाही हे पाटबंधारे आहेत, जलसंधारण नाही. जलसंधारणसाठी मी 123 कोटी रुपये मागितले,
123 कोटी मागितले. आणि म्हणून हे मी मुद्दाम सोबत घेऊन आलो आहे, हे मी मुद्दाम सोबत घेऊन आलो आहे. सचिवांचं पत्र आहे तुम्हाला. तेव्हा हे असे 99 कोटी 100 कोटी 200 कोटी या कधीच मिळणार नव्हते कोकणाला. निश्चितपणे कोकणाला झुकत माप दिलं जात आहे. पर्यावरण मंत्री नामदार रामदास कदम यांचं रत्नागिरी शासकीय विश्रामगृह इथं आगमन होताच आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित आदी नेते आणि अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षण, रस्ते, साकव, आरोग्य आदी विविध विकास कामांकरता शासनाकडून निधी मिळावा म्हणून अध्यक्षा सौस्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, आरोग्य व बांधकाम सभापती अण्णा कदम आदी सभापतींनी रामदासभाई कदम यांची भेट घेतली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा म्हणून आपण विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांनी देत पत्रकारांशी इतर अनेक विषयांवर मनमोकळेपणानं संवाद साधला. पर्यटन मंत्री मी, विशेषतः मुख्यमंत्री, आमची या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे. पर्यटनाच्या बाबतीमध्ये 15 वर्षाच्या अगोदर स्वतः पर्यटन मंत्री सिंधुदुर्गमध्ये गेले, नागरिकांना पण ते भेटले, त्यांचा पण सल्ला त्यांनी घेतला. पुढच्या 15 वर्षामध्ये पुन्हा ते रत्नागिरीमध्ये येत आहेत. मी स्वतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांचे 70 ठिकाणं नक्की केली आहेत पर्यटनासाठी, आणि विशेषतः सगळे समुद्रकिनारे आहेत. इथे ज्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटनाच्या माध्यमातून विकास करायचा असेल, तिथला सियालझेड रद्द करावा अशा पद्धतीनं कॅबिनेटचा निर्णय घेतला आहे. कॅबिनेटमध्ये ठराव पास करून घेतला कोकणासाठी, हो तो ठराव पास केला. आणि हे सगळे 70 ठिकाणचे प्रस्ताव मी कलेक्टरकडनं मागून घेतले आहेत. कलेक्टरना मी पत्र लिहिले जिल्हाधिकाऱ्यांना की तुमच्याकडनं तो प्रस्ताव येऊ देत, म्हणजे दिल्लीमध्ये प्रस्ताव पाठवून तिथला सियाजेड आपण रद्द केला त्या ठिकाणचा. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आपण समुद्रामध्ये उभा करतो, तिथं जो निर्णय घेतला तोच निर्णय इथं आपण जवळजवळ 70-72 ठिकाणी घेतोय. आणि मला विश्वास आहे की 72 ठिकाणं जर चांगल्या पद्धतीनं आपण पर्यटनाच्या माध्यमातून विकसित केली तर परदेशातून लाखो पर्यटक कोकणामध्ये येतील आणि कोकणाचा विकास. यावेळी शिवसेनेचे युवा नेते योगेश रामदास कदम, रत्नागिरी पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, शिवसेना जिल्हा प्रमुख सौशिल्पा सुर्वे आदी शिवसेनेचे नेते आवर्जून उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील विविध विकास कामं मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी येथील पोलीस परेड मैदानावर आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली आहे. निसर्गाने नैसर्गिकरित्या नटलेला हा परिसर, 167 किलोमीटरचा समुद्र किनारा असलेला हा रत्नागिरी जिल्हा आणि येथील माणसं देखील शांतप्रिय, गोड, लोकांमध्ये एकीची भावना असलेला जिल्हा, आणि म्हणून या जिल्ह्याला माझी नैतिकता आणि जबाबदारीही पार पडत असताना चांगल्या सोयी सुविधा शासनाच्या माध्यमातनं या ठिकाणी देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि त्या अनुषंगाने ज्यावेळेला पाहिलं पर्यटनाच्या बाबतीमध्ये देखील मी पाहिलं की हा जिल्हा पर्यटन क्षेत्र म्हणून चांगल्या तऱ्हेने होऊ शकतो, आणि त्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा करतोय. पर्यटन आलं त्या अनुषंगाने कनेक्टिव्हिटी असणं गरजेचं आहे, आणि कनेक्टिव्हिटी करण्यासाठी येथील रस्ते चांगले होणं गरजेचं आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून चौपदरी रस्ता करण्याची कामगिरी पूर्णत्वास आलेली आहे आणि ती एकदा पूर्ण झाली का या इथं पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्या दृष्टीने उद्योग धंद्याला देखील चालना मिळेल। महाराष्ट्र दिनाच्या 57व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पोलीस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। या प्रसंगी जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलीकर, प्रांत तहसीलदार आदी अधिकारी उपस्थित होते। पोलीस दलातर्फे पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांना मानवंदना देण्यात आली। सहभागी पथकांचे निरीक्षण करण्यासाठी प्रमुख पाहुणे विविध पथकांचं निरीक्षण करण्यासाठी प्रमुख पाहुण्यांनी प्रस्थान केलेलं आहे। पोलीस मुख्यालय पथक क्रमांक 1 त्या पाठोपाठ संचलनात सहभागी द्वितीय क्रमांकावरती असणार सर्वांच्या अंगावरती रोमांच उभा करणारं पोलीस मुख्यालय अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत सहभागी होणारं होमगार्ड पुरुष पथक। राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियानामध्ये रत्नागिरी पोलीस दलाला पुरस्कार मिळाल्याने पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचा पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। उत्तम राखून स्वतःपासून शिस्त निर्माण करून ती पोलीस दलामध्ये पोहोचवण्याचं अर्थ कसं काम स्वतःच्या प्राणांची बाजी लावून नागरिकांचं संरक्षण करण्यामध्ये श्री पवार या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारत आहेत। त्यांना पोलीस महासंचालक श्री संतोष विश्वनाथ पवार। आणि आता पाहूया पोलीस संचलनाची क्षणचित्र। श्री चव्हाण सुपर नंबर म्हणून काम पाहत आहेत, सहाय्यक होत आहेत। त्यांना द्वितीय क्रमांकावरती आहेत पोलीस मुख्यालय पथक मानवंदना देण्यासाठी पुढे सरसावत आहे। मानवंदनेसाठी सरसावणाऱ्या या पथकावर राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणारं पोलीस मुख्यालयाचं हे द्वितीय क्रमांकाचं पथक या पाठोपाठच मानवंदनेसाठी सज्ज असलेलं पोलीस मुख्यालय महिला पथक या पथकाचं नेतृत्व करत आहेत दिलीप पवार। राष्ट्रध्वज व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत पुढे सरसावणार आहे पोलीस महिला पथक। पोलीस महासंचालकांचा उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल रत्नागिरी पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, ग्रामीण पोलीस अधीक्षक अनिल विभूते यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। करण्यामध्ये मौलिक असं काम त्यांनी केले। चंद्रपूर, ठाणे, पुणे, कोल्हापूर, जालना, रत्नागिरी या ठिकाणी उत्तम कामगिरी, पोलीस दलाला अभिमानास्पद कामगिरी। दरोडा असेल, खून असेल, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी, बलात्कार, अपहार, सेवेमध्ये सतत 15 वर्ष उत्तम अशी कामगिरी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये मौलिक योगदान, शाखेचे श्री श्रीनिवास धाकोजी सावंत काका यांची सतत 15 वर्ष उत्तम अशी कामगिरी केल्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो। खास असं सन्मान केला जातो। स्वतःच्या प्राणांची बाजी लावून महासंचालक श्री संतोष विश्वनाथ पवार। या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौभाग्यवती स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडी, नगराध्यक्ष राहुल पंडित, नगरसेवक सुहेल मुकादम यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक, शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि त्यांना प्रेरणा दिली जाते। काम करणारी मंडळी, पंचायत समिती, त्यानंतर हे दोन्ही ग्रामपंचायत भूमेश्वर मधील आरवली या ग्रामपंचायतीला पुरस्कार प्राप्त झालेला आहे। पाठोपाठ पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा यांच्या शुभ हस्ते यांना तो प्राप्त झालेला आहे। यांना पंचतारांकित हरित शाळा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। यांना शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणारे अनंत गंगाराम जाधव साहेब असतील, श्री आंबोकर साहेब असतील। पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारताची लोकशाही प्रणाली जगात सर्वश्रेष्ठ, लोकसभेच्या अध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन यांची ग्वाही। विरोधकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काढलेली संघर्ष यात्रा म्हणजे नौटंकी, राज्याचे पर्यावरण मंत्री नामदार रामदास भाई कदम यांनी केला घणाघाती आरोप। आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाचा 57वा वर्धापन दिन पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला साजरा। याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।